मॅडम फाटल्या दिसांनी कला अकादमीचं रूफ क्लॅप जाऊन पडलेलं, तर त्याच्यावर तुम्हाला काय सांगते दिसतं? गोमंतकाची जी कला अकादमी असा, तितूर आमच्या वाघ फॅमिलीचे असे व्हडलेशे योगदान असा. कित्याक सूर्या विष्णू वाघ जे माझे सासरे असले, हे फाउंडर मेंबर असले त्या कला अकादमी वास्तूचे. आणि खूपशा यत्नान पहिली कला अकादमी ओल्ड पासपोर्ट हाऊस हांगासर चालताली, आणि मागीर कला अकादमीची वास्तू थंयसर झाली आणि थंयच्यान चालपाक लागली. जेन्ना विष्णू वाघ आमदारूय जावच्या पयली त्या कला अकादमी कडेन त्यांचो असो एक बरो पैकी संबंद येयलो. आणि खुबशीं नाटकां वेगवेगळे जे ताणें स्क्रिप्ट्स तयार केले, कला अकादमीच्या जे हे जाताले कॉम्पिटिशन जाताले त्याच्या खातीर बरयले. म्हाका दिसता की हो एक दुर्दैवी असो एक हे आसा. गेली 3 वर्सां कलाकार हो वंचीत आसा आपली कला हे करच्या पासून, आणि कलाकारांक हो खूब असो धक्को आसा. अशें हांव सजमता की खंयच्याय एक संस्कृती आणि त्या संस्कृतीची जी क्रिएटिव्हिटी असा, हे जेव्हा कलाकार एकठांय जाता विचार विनिमय करता आणि तशीच ती जायत असा. पण गोयच्या रक्तान रक्तान अशी कला भिनलेली असा, या मातयेनूच अशी कला भिनलेली असा की कोणे 3 वर्सां 5 वर्सां अखंड बंदिवासान पोर्तुगीजाच्या बंदिवासान लोक असले तरी आमची गोयची आदीम कला डोंगरे सारख्या गांवान इत्रोज म्हणून फुलयली ते हे गोयचे लोक असा. हे जे तुमचे चल्ला पण हे पॉलिटिक्स समजचे बंद करपाक जाय आणि कलाकारांक ते दालन सगळे हे व्यवस्थित हे करपाक जाय. आज पर्यंत इतके खूप असे कला हे येले, आर्ट अँड कल्चर मिनिस्टर्स येले, जे चीफ मिनिस्टर खाशेले चीफ मिनिस्टर त्याचे चेअरमॅन असतले, पण आज पासून असे दुर्दैवी असे कला अकादमीचे कोणेच करूंक ना. म्हाका दिसता जे कोणे दुर्दैवी असे केला त्याका नटराज जी देवता असा, जी कलेची देवता असा आणि कलेचे जे उपासक असा ते माफ करूच शकचे ना, पण कलेची देवता त्यांचा शोध घेतल्याशिवाय राहचे ना. माझ्या आज हो कार्यक्रम जो झाला विष्णू सूर्या वाघाचं, हांवें माझ्या भाषणानूय सांगला हो कार्यक्रम आम्ही कला अकादमीन आज घडोवपाक जाय असले. आज जो कला उत्सव आम्ही हांगा संजय ह्या स्कुलान घडयलो, हांव खरेंच आभारी आसा संजय कमिटीचे, संजय स्कूल कमिटीचे आणि त्यांचे सगळे हेचे. पण हे जे तुम्ही लांछन हाडला कला अकादमीचे हे खरेंच एक वाईट हे आसा, आणि तुमच्यान भायर काढपाक जाय, हेचे पॉलिटिक्स करपाक जायना. आणि जे कोण सांगतात पण आपण विक्टमायज झालो हे झालो, हे कला या कलेचे ते या नटराजाचे ते सेवक असा, या स्टेजीचे ते सेवक असा, हे पहिली त्यांच्यानी जाणून घेऊक जाय. आणि त्याका लागून बेगीतल्या बेगीन नटराजाची उपासना करपाचे सोडून देऊन त्यांच्यानी योग्य त्या रीतीन परत एकदा कला अकादमी जी चार्ल्स कुरैयान आपल्या इतूर वास्तू झाली आणि अख्ख्या विश्वभर अख्ख्या वर्ल्डाक इट इज वन ऑफ द बेस्ट बिल्डिंग्स दॅट वॉज देअर अँड इट इज टू बी परत ती त्यांना आसा तशी हाडपाक जाय असे म्हाका दिसता. ज्या दिसा कला अकादमी पडली म्हणून कळली त्या दिसा अक्षरशा माझ्या घरातलं कोण मेला तशें हांव त्या दिसा रडलां, कित्याक त्या कला अकादमीच्या हेतून माझं घोवाची आणि माझ्या सासऱ्याची दोघांची अशी एक आत्मा त्या कला अकादमीच्या हेतून असली असे म्हाका दिसतालें. आणि जेव्हा माझ्या घोवाक हांव इवन तो बरो नसताना ते सायडीच्यान व्हरताले, बाबा कला अकादमी पळय म्हटले काय इतके आयसून तो कला अकादमी पळयतालो. आणि ती कला अकादमी सकयल येताना ते कला अकादमी कॉलॅप्स जाताना जे यातना प्रत्येक कलाकाराक जाले असतले, ते कलाकार उलोवंक शकना कित्याक राजकीय दडपण असा म्हणून. पण एक कलाकार त्या कलाच्या हितूनच्यान माझ्या फॅमिलीचे योगदान असा म्हणून म्हाका खूप असे वाईट दिसता. हे असे घडपाक जायनासले, कला अकादमी पूर्वतोपूर्व परत एकदा जावपाक जाय. आता परत रिओपनिंग जावपाक कला अकादमी खूप टाईम लागतलो, सो इथून आमचा आर्टिस्ट प्रॉब्लेम जाता फेस करचो पडटा गोयच्या, त्याचे तुमचे म्हणणे किती? आर्टिस्ट एका एक वरदान घेऊन येतात. आर्ट जी असा न्हय, ही आर्ट थोडीशी शिकता पण पहिली ती आपल्या भितूर आसची पडटा आणि हे एक दैवी चमत्कार असता. हांव सजमता की नटराज जो असा, जो शिवशंभो जे असा, ह्याचो त्यांना आशीर्वाद असतात त्यांनाच एक कलाकार असे तयार जाता. म्हणून व्हडले व्हडले कलाकार असू, ते व्हडलेशे भजन सपोरी आणि व्हडले जे असा भीमसेन जोशी, हे सदांच नमन करूनच फुडें सरतात. म्हणून म्हाका दिसता गोंयची कला जी कितक्याशी अनादी कालापासून येयल्ली असा,
जेंका दडपणशाही साडे तीन वर्षां जी दडपणशाही हें करूं शकली ना ते कोण कितें हें करूंक शकता? तुमी कितकेंय ठरयलें की क्रिएटीव मायंड्स एकठांय येवपाचे न्हय, तुमी कितकेंय ठरयलें की अशे कलाकार एकठांय येवन क्रांती घडोवपाची न्हय म्हणून, जशी ती घडटलीच न्हय? कला अकादमी शिस्ती अशी आसा, तेजो रिस्पॉन्सिबल कोण आसा? तेतूर हांव चड पडना, सगळ्यांक खबर आसा म्हाज्या उलोवण्यान ना उलोवण्यान कांय जायना, सगळ्या गोंयकारांक खबर आसा कोणें आनी कित्याक केल्लें आसा तें, ते सगळे गोंयकार हेचें उत्तर तेंकां दिवंक जाय न्हय?